हनुमान चालीसा वादावर आपले मौन भंग करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सांगितले की आपल्या घरी हनुमान चालीसाचे पठण करण्यास हरकत नाही, मात्र भव्यता खपवून घेतली जाणार नाही. शिवसेनेचे अध्यक्ष ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर देखील निशाणा साधलाय आणि ज्यांना हिंदुत्व शिकवले ते बाबरी मशीद पाडताना उंदराच्या बिळात लपून बसले होते असा दावा केलाय. गेले काही दिवस चाललेले आहे हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं म्हणजे नेमकं काय सोडलं? हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का हो? हे घातलं नेसलं आणि सोडलं हे असे नाहीये. एक मुद्दा मी मुद्दामहून सांगेन की जे आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे काय तुम्ही हिंदुत्वासाठी केलेलं आहे. ज्या वेळेला बाबरी पाडली गेली होती तेव्हा सुद्धा तुम्ही बिळामध्ये लपला होतात. राम मंदिर बांधण्याचा सुद्धा निर्णय हा तुमच्या सरकारने घेतलेला नाही, तो कोर्टाने दिलेला आहे आणि बांधताना सुद्धा तुम्ही लोकांसमोर झोळ्या पसरवलेल्या आहेत. मग तुमचं हिंदुत्व आहे कुठे? आणि शिवसेना प्रमुखाने जे आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे ते हेच हिंदुत्व आहे. त्यांनी जे सांगितलं अजूनही शिवसेनेकडे जे बसलेत त्यांनी प्रत्यक्ष ती सभा पाहिलेली आहे. शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व हेच आहे. त्यांनी सांगितलं होतं की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे, मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी? घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला गदाधारी हिंदुत्ववाद्याने हिंदुत्व शिकण्याच्या भानगडीत पडू नये. आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे. जिकडे हनुमान चालीसा असेल पढा. रामदास स्वामींनी सुद्धा मारुती स्तोत्र लिहून ठेवले, अप्रतिम आहे, भीमरूपी महारुद्रा. ते भीमरूप आणि महारुद्र काय असतं ते शिवसेना जर तुम्ही अंगावर आला तर दाखवायला कमी पडणार नाही, कारण आमचं हिंदुत्व हे हनुमानाच्या गदेसारखं गदाधारी आहे. या घरी यायचं, या हनुमान चालीसा. तुमच्या घरात जर ती पद्धत नसेल, संस्कृती नसेल, आमच्या घरात येऊन बोलायचं असेल तर बोलू शकता जरूर, पण त्याला एक पद्धत असते, पद्धत असते. लहानपणापासून मी बघत आलेलो आहे. अशी एक म्हण आहे की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. पण आमच्या घरामध्ये दिवाळी असो दसरा असो किंवा नसो साधू संत येतच असतात. शिवसेना प्रमुख होते, मा होती तेव्हाही येत होते, आताही येतात. पण ते नीट बोलून सांगून येतात की मैं आपके घर आना चाहता हूं, कुछ तो आपको बताना चाहता हूं, आइए जरूर आइए, आगत स्वागत आम्ही करू. पण दादागिरी करून याल तर दादागिरी कशी मोडायची ते सुद्धा आम्हाला शिवसेना प्रमुखाने हिंदुत्वाच्या व्याख्येत समजून सांगितलेलं आहे. म्हणून मला जास्त काही बोलायचं नाहीये. लवकरात लवकर माझा इरादा आहे एक जाहीर सभा घ्यायची, कारण हल्ली सभेचं पेव करोना गेला असं वाटतंय. पण मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की निदान जोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मास्क काढत नाही तोपर्यंत तुम्ही सुद्धा मास्क काढू नका. आता सगळ्यांनीच मास्क काढलेले आहे.